नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दहावी मराठी वाल्यांसाठी आपण व्हिडिओ आणलेला आहोत। बघा, जो आजचा टॉपिक झालेला आहे तो आपल्याला व्यवस्थित आपल्या वहीमध्ये पाहिजे, बरोबर। सगळे सोडवून दिलेले उदाहरण, मी सोडवून दिलेले उदाहरण, पुस्तकात सोडवून दिलेले उदाहरण 1.1, 1.2 पासून 1.4 सगळी गणित आपल्या वहीमध्ये व्यवस्थित हवी। ओके, ज्यावेळी चालू होईल त्यावेळी प्रत्येकाची वही मी स्वतः चेक करणार आहे। आता जो दुसरा धडा आहे, छोटा धडा आहे म्हणून मी दुसरा होऊन सुद्धा घेतला, म्हणजे चाचणीपर्यंत जो पोर्शन होता आपला, दुसरा धडा होता की भूमितीचा पोर्शन आपला संपतोय चाचणीपर्यंत। ओके, धडा सोपा आहे। आता त्यात काय महत्वाचं आहे, प्रकरण दुसरा आहे, टॉपिक आहे पायथागोरसचा प्रमेय। पायथागोरस आपण शिकलोय, कधी शिकलोय, सातवी पासून शिकत आलोय। काय असेल पायथागोरस, बघा असा एक त्रिकोण असतो, समजा त्रिकोण ए बी सी, हा काय असतोय 90 अंश। समजा याला मी पहिली बाजू मानलो तर याला दुसरी बाजू मानू शकतोय, त्यानंतर याला काय म्हणू शकतो आपण कर्ण। इथं पुस्तकात बघू, इथं लिहायचं आहे विधान, पुस्तकामध्ये स्टेटमेंट आहे, बरोबर। काटकोन त्रिकोणामध्ये कर्णा काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज ही कर्णाबरोबर असत्या असते, असं काय ते विचार लिहायचं आहे, कशा लिहायचं आहे विधान मध्ये इथं, बरोबर। ते लिहिल्यानंतर काय आहे ते बघा, खूप महत्वाचं आहे, छोटा आहे पण मार्कासाठी खूप चांगला आहे। आता त्रिकोण ए बी सी मध्ये प्रत्येक प्रश्नात हे जे मी लिहिलंय की प्रत्येक प्रश्नात इथून पुढे यायला पाहिजे, ज्या वेळेला आता काटकोन त्रिकोण येतोय प्रत्येक त्रिकोण नाव वेगळं असेल तर नाव पण हे यायला पाहिजे। आता काय आहे ज्या प्रमाणात कर्णाचा वर्ग बरोबर काय आहे, तो पहिली बाजू चा वर्ग अधिक दुसरी बाजू त्याचा वर्ग आहे। आता कर्ण काय आहे, ए सी, ए सी चा वर्ग पहिली बाजू काय आहे ए बी, ए बी चा वर्ग अधिक दुसरी बाजू काय आहे बी सी, बी सी चा वर्ग, ह्यालाच आपण काय म्हणतोय पायथागोरसचा प्रमेय। याच्यावर थेरम आहे, परत थेरम पुढे आपण घेणार आहोत, थेरम आपण पुढे घेणार आहोत। आता हा थेरम आपल्याला यायला पाहिजे, कसं गेलं कर्णाच्या वर्गावरून असेल, इतर दोन वर्गांच्या बेरजेवर फक्त यायचं आहे ते आपल्याला समजलं असेल। ओके, आता त्याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे त्यातला काय बघा, पायथागोरस त्रिकुट, पायथागोरसचे त्रिकोण हा पण खूप महत्वाचा आहे, हा पण काय खूप महत्वाचा आहे बघा। आता याच्यामध्ये पायथागोरसचे त्रिकोण एका मार्गासाठी, एक मार्गासाठी, दोन मार्गासाठी 100% हा क्वेश्चन परीक्षेला असतोय। काय सांगितलं मी, पायथागोरसच्या त्रिकोणाचा जो क्वेश्चन आहे तो 100% आपल्याला बोर्डाला विचारता, एक मार्गासाठी रिकाम जागाला आणि दोन मार्गासाठी कुठल्या पण एक क्वेश्चन मध्ये विचारू शकतात पायथागोरसचे त्रिकोण म्हणजे काय, बरोबर। क्वेश्चन कसा असतो बघा, 3, 4, 5 विचारले हे पायथागोरसचे त्रिकोण आहे का असं विचारले, पायथागोरसचे त्रिकोण आहे का असं त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेले आहे। आता हे आपल्याला त्रिकोण सोडवायला यायला पाहिजे, बरोबर। सोडवायचं कसं बघा, सोपं आहे, सगळ्यात मोठा जो अंक आहे तो घ्यायचा, सगळ्यात मोठा अंक कुठला आहे 5, बरोबर, त्याचा वर्ग झाला, त्याचा वर्ग द्यायला 25, नंबर टाकायचा 8, कळलं। सगळ्यात मोठा अंक मला शोधायचा, त्यानंतर जे दोन राहिले बघा 3, त्या दोघांच्या वर्गांची बेरीज द्यायची, त्यांचं किती आहे 9 अधिक 16 किती आलं हे 25, क्वेश्चन नंबर 2 बघा, हे दोन्ही समान आले, जर समान आले तर ते पायथागोरस काढा त्रिकोण होतात, म्हणून काय लिहिणार मी तर असं लिहायचं 1 व 2 25 बरोबर
पंचवीस म्हणून असे लिहायचे तीन चार पाच हे पायथागोरसचे त्रिकोण आहे बरोबर हे पायथागोरसचे त्रिकोण आहे असं त्यांनी आपल्याला आपल्याला सांगायचं आहे हे झाल्यानंतर पायथागोरसचा त्रिकोण आहे आपल्या वहीमध्ये व्यवस्थित लिहा आणि पायथागोरसच्या त्रिकोणाच्या खाली पुस्तकामध्ये त्याचे विधान दिलंय बघा ते विधान पण लिहा त्याच्या खाली विधान लिहा हे काय तुम्हाला एक्झाम्पल दिलंय बरोबर आता त्यातला बघा दुसरा क्वेश्चन तुम्हाला समजून सांगतोय काय दिले चोवीस पंचवीस सात असं दिले चोवीस पंचवीस सात आपल्याला एक टीम दिले आता याला सगळ्यांना जो आहे तो कुठला पंचवीस पंचवीसचा वर्ग पंचवीसचा वर्ग किती आहे सहाशे पंचवीस क्वेश्चन नंबर एक आणि दोन आहे तो म्हणजे बेरीज किती आहे चोवीस चोवीसचा वर्ग अधिक सात सातचा वर्ग चोवीसचा वर्ग किती पाचशे शहात्तर सातचा वर्ग एकोणपन्नास दोघांची बेरीज जर केलं तर सहाशे पंचवीस येत आहे क्वेश्चन नंबर दोन बघा एक आणि दोन मधलं काय लिहितो आपण एक व दोन वरून आपल्याला असं लिहिता येईल सहाशे पंचवीस बरोबर सहाशे पंचवीस म्हणून चोवीस पंचवीस सात हे पायथागोरसचे त्रिकोण आहे बरोबर आता पायथागोरसचे त्रिकोण झाल्यानंतर त्यातलाच पुढे जे क्वेश्चन दिले आपल्याला आता आहे म्हणून झाले त्याची नाही त्यांचं एक दोन मिनिट आपण बघूया म्हणजे तुम्हाला आपल्याला ते व्यवस्थित समजल ओके बघा समजा दहा आठ सहा असं घेतलं मी त्यांचं काय ना सांगा सगळ्यांमध्ये काय होतं दहा म्हणजे काय करणार दहाचा विचारलेत ओके आता आपल्याला ते सांगायचं आहे की पायथागोरसचा त्रिकोण आहे किंवा नाही कसं सांगणार ज्या त्यातला जो महत्वाचा पाठ काय सांगितलं मी सगळ्यात महत्वाचा पाठ मी सांगितलं होतो काय सांगितलं होता काय सांगितलं होता की त्यातला जो सगळ्यात मोठा जो अंक आहे तो पहिल्यांदा आपल्याला घ्यायचा आहे त्यातला मोठा अंक काय आहे एकसष्ट बघा हा मोठा म्हणून काय करणार मी एकसष्ट एकसष्टचा वर्ग आता एकसष्टचा वर्ग आपल्याला करायचा आहे जर समजा आपल्याला समजत नसेल तर आपण काय करणार सरळ असं करणार ते मला माहिती आहे म्हणतात मी ते लिहिलं होत एकसष्ट गुणिले एकसष्ट बरोबर एकचा गुणाकार करा हा एक सहा एके सहा परत शून्य सहा एके सहा 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 छत्तीस एकशे एक सहाचा बाराशे दोन हजाराला एक सात कितीला हा तीन हजार सातशे एकवीस क्वेश्चन नंबर एक समजा तसं तर आपण ह्या प्रकार करू शकतो आपण लाजायचं काय नाही आहे फक्त आपलं उत्तर चुकू नये
आपलं उद्देश असतोय राहील बाजू म्हणजे बघा अकरा अकराचा वर्ग अधिक एकसष्ट एकसष्टचा वर्ग अकराचा वर्ग किती येणार एकशे एकवीस अधिक एकसष्ट साठ साठ आहे ना राहिलेली बाजू ती बघा सात सातचा वर्ग आपल्याला करायचा आहे सातचा वर्ग या पद्धतीने घेतो पण चालतंय बघा सात गुणिले सात हे शून्य हे शून्य हे शून्य साय साय छत्तीस बघा हा शून्य याला हा शून्य याला एक शून्य याला शून्य युक्त साय साय हे छत्तीस हा शून्य हा शून्य आणि हा छत्तीस तीन हजार सहाशे आलो बरोबर पण आपल्याला जर धोकं लावलं असेल तर फक्त याचा आपल्याला करायचा सहाचा किती छत्तीस आणि या दोन शून्य आहेत त्याचा आपण असं करू शकतो इथे त्या दोघांची बेरीज केली तीन हजार सातशे एकवीस बरोबर इक्वेशन नंबर दोन एक दोन प्रकार येईल एक व दोन वरून तीन हजार सातशे एकवीस बरोबर तीन हजार सातशे एकवीस म्हणून काय लिहिणार अकरा सात एकसष्ट हे पायथागोरसचे काय आहे त्रिकूट आहे कळलं आता हा क्वेश्चन जो आहे तो खूप महत्वाचा आहे चोवीस पंचवीस सात हा क्वेश्चन गुणिलीय क्वेश्चन परीक्षेला शंभर टक्के बोर्डाला असतोय म्हणजे तो असतोय जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजायला ते पाहिजे ओके आता आता सगळं आहे तुमची लिहिले आता नाही त्याचं एक बिंदू तुम्हाला घेऊन दाखवतो सुरुवातीचा पॉईंट चालू केल्यानंतर आपण काय केलं होतं
पहिला पायथागोरसचा प्रमेय बघितला, त्यानंतर पायथागोरसचा त्रिकोण बघितला. ओके, त्याचा जो पुढचा पार्ट आहे तीसाऊ सातावं नव्वद अंशांचा प्रमेय, पंचेचाळीस पंचेचाळीस आणि नव्वदचा प्रमेय हे उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं जाईल. ओके, आता ह्याच्यावरचा जो होमवर्क तुम्हाला आहे 2.1 मतलब पहिला जो प्रश्न आहे तो फक्त पायथागोरसचा त्रिकोणच आहे, तो तुम्ही सगळा सोडवायचा आहे आणि मला तुम्ही ते सांगायचं आहे. ओके, धन्यवाद.